मोटरसाइकिल चोरी समेत अन्य मामलों में विदर्भ पुलिस के रडार पर रहने वाला एक शातिर चोर को भंडारा स्थानीय अपराध शाखा पुलिस ने गिरफ्तार किया। गिरफ्तार आरोपी पर कई मामले दर्ज है। 5 नवंबर को पालांदूर पुलिस स्टेशन अंतर्गत दीनबंधु तुलाराम कानेकर के बंद घर का ताला तोड़कर चोरों ने सोने चांदी के गहने व लाखों रुपयों के माल पर हाथ साफ किया। चोरी का मामला पालांदूर पुलिस थाने में दर्ज किया गया। चोरी का तरीका ध्यान में आते ही इसी तरह भंडारा जिले के मोहाड़ी के कुख्यात चोर प्रवीण अशोक डेकाटे ने गोपिका गजबिये के घर चोरी की, इसलिए पुलिस को संदेह था। आरोपी ने एलसीबी पीआई जयवंत चौहान को 50 से ज्यादा घर में चोरी करने की बात कबूल की थी और इस शातिर चोर को पुलिस ने गिरफ्तार किया। आरोपी ने भंडारा जिले के पालांदूर, पवनी, वरठी, गोंदिया जिले के अर्जुनी मोर आदि जगह पर चोरी करने की बात कबूल की। ह्या प्रकरणामध्ये असं आहे की गेल्या 10 महिन्यापासून त्याच्या अगोदर तो जेलमध्ये होता, प्रवीण डेकाटे असं त्याचं नाव आहे। हा 10 महिन्यापूर्वी जेलमध्ये होता, जसा जेलमधून सुटला की त्याची एक पद्धत आहे, तो आल्यानंतर तो शांत बसत नाही, तो चोऱ्या करत राहतो। यावेळी देखील त्यांनी बराच गोंदिया, चंद्रपूर अशा ह्याच्यामध्ये बराच गोंधळ घातला, बऱ्याच चोऱ्या केल्या त्यांनी, हाताला काही लागत नव्हता। यासाठी आम्ही बराच प्रयत्न करत होतो आणि तो कोणताही टेक्निकल पुरावा मागे सोडत नव्हता। म्हणजे थोडक्यात मोबाईलचा वापर जास्त कमी करत होता तो। या ठिकाणी आम्ही आमचे जे टीम आहे आमच्या याच्यामध्ये शैलेश बेदूरकर म्हणून जे माझे कर्मचारी आहेत आणि त्यांनी स्वतःची एक चांगली शक्कल लढवून त्याला आपल्या जाळ्यात ओढला आणि तो मिळाल्यानंतर नवेगाव या ठिकाणी ज्या स्त्रीसोबत तो राहत होता त्या स्त्रीला देखील आम्ही अटक करण्याकरता आमची टीम पाठवलेली आहे। या दोघांनी मिळून या जिल्ह्यामध्ये, जिल्ह्याच्या बाहेर बऱ्याच घरफोड्या केलेल्या आहेत। यामध्ये वरटीच्या 2 घरफोड्या आहेत, लाखणीची 1 आहे, पवनीची 2 आहेत आणि आता कारद्याच्या ह्याच्या पालांदूरच्या ह्याच्यामध्ये त्याला अटक केलेली आहे। आणि याच्यानंतर अजून तपासामध्ये अजून काय मिळेल अशी शक्यता नाकारता येणार नाही, तपास पुढे चालू आहे।